ఓం పితర్దేవతాయ నమ, ఓం శ్రీ గణేష దేవతాయ నమ, ఓం శ్రీ కులదేవతాయ నమ, ఓం సర్వశ్రీ ఇష్టలింగ దేవతాయ నమో నమ. శివశరణాథ్ మిత్రాను, మీ కడప పరత ఎకదా ఆపల్యా సోమరాజరాయ మాజా ధరమ్ కరమ్ చానల్ మధ్య ఆపల్యా సహర్ష స్వాగత్ కరిత ఆయ్. మిత్రాను, వార్ నక్షత్ర తిథి యోగ వకరణ యా పాచ అంగాచే మిళున్ పంచాంగ తయార్ హోతే అని అశా పంచాంగాచే జ్యోతిషాకడున్ రోజ్ శ్రవణ కెలే అస్తా నానా సిద్ధి ప్రాప్త హోతాత్. మిత్రాను, తిథిచ్యా శ్రవణాన్ని వైభవ స్థిర హోతే, వారాచ్యా శ్రవణాన్ని దీర్ఘాయుష్య ప్రాప్త హోతే, నక్షత్రాచ్యా శ్రవణాన్ని కెళ్ళిలా పాపాంచా నాశ హోతో, యోగాచ్యా శ్రవణాన్ని వియోగ నాశ హోతో, తర్ కర్ణాచ్యా శ్రవణాన్ని సర్వ ఇచ్ఛా పూర్ణ హోతాత్. మిత్రాను, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता असाव्यात, प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, मित्रांनो, आता उद्याचे पंचांग मी आपणास सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे. मित्रांनो, आणि असे पंचांग विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, उद्या दिनांक 10 जानेवारी 2022, शालिमान शके 1943, संवत्सर प्लव, आयन उत्तर, ऋतु हेमंत, मास पौष, पक्ष शुक्ल, वार सोमवार, नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र, सकाळी 8:49 त्यानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शिवयोग 10:36 सकाळी, त्यानंतर सिद्धयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, भवकरण दुपारी 12:25 त्यानंतर बालवकरणाला सुरुवात होईल. तिथी मित्रांनो, दुर्गाष्टमी 12:25 दुपारी, त्यानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशिस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. मित्रांनो, चंद्र मीन राशीत असेल, रवी धनु राशीत, गुरु कुंभ राशीत, तर शनी हा मकर राशीत असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आजचा संकल्प सोडूया. यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी घ्या आणि संकल्प सोडा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो रात्मज, प्रवर्त मानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1943 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये प्लव नाम संसरे उत्तर आईने हेमंत ऋतु पौष मासे शुक्ल पक्षे सोम वार वासरे रेवती नक्षत्रे शिवयोगे बहुकरणयुक्तायां अष्टमी शुभतिथो वीर मनोगोत्र मोपात दुर्देश दाशी पार्वती परमेश्वर पित्यत श्री इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या ताबणात सोडून द्या. मित्रांनो, हा संकल्प उद्या सकाळी 8:49 आपण उपयोगात आणू शकता. यानंतर मात्र आपणाला वरील पंचांगाचा आधार घ्यावा लागेल. सूर्योदयास्त मित्रांनो मुंबई विभागासाठी आहे. सूर्योदय सकाळी 7:15 तर सूर्यास्त सायंकाळी 18:17 असणार आहे. मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो, साखरपुडा मुहूर्त दिनांक 10
वीस बावीस तेवीस सत्तावीस एकोणतीस डोहाळ जेवण मुहूर्त मित्रांनो दिनांक 10/11/17/18 बारसे मुहूर्त मित्रांनो दिनांक 23/27 जावळ काढणे मुहूर्त मित्रांनो दिनांक 10/23/24/26 गृहप्रवेश लौकिक स्वरूपाचा मित्रांनो दिनांक 10/18/22/23 उपनयन मुहूर्त मित्रांनो या मासामध्ये नाही. विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक 20/22/23/27/29 वास्तुशांतीसाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक 22/24/27/29 भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 20 आणि 22 देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा मित्रांनो आता या मासात नाहीत. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो. शिवाय आपल्या सोयीनुसार कोणत्याही प्रकारचा मुहूर्त पुरोहितांना नवीन तयार करण्यास सांगू नका, तसे करण्यास भाग पाडू नका. यात फायदा पुरोहितांचा असतो मित्रांनो, आपला नाही. मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत. पंचांग शुद्धी उद्याचा उत्तम दिवस आहे मित्रांनो. दिनविशेष शाकंभरी देवी उत्सव उद्यापासून सुरुवात होत आहे. अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण होम यज्ञ या कर्मकांड विशेष रूपाने करू शकता. राहुकाळ उद्याचा मित्रांनो सकाळी 7:30 ते सकाळी 9 असणार आहे. कृपया या काळात आपण आपली महत्त्वाची जी कामे ती शक्यतो टाळायची मित्रांनो. मित्रांनो संकल्प सोडून केलेली विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते मित्रांनो. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.